द आर्ट ऑफ लव्हिंग हे बुक एरिक फ्रॉम यांनी लिहिलं. एरिक फ्रॉम हे जर्मन सायकोलॉजिस्ट आहेत. तर प्रेमाकडे बघण्याचे, लव्हकडे बघण्याचे बरेच दृष्टिकोन आपल्याला दिसतात सिरियलमधून, मूवीजमधून, एक्सपिरियन्समधून, स्वतःच्या, मित्रांच्या. पण यामध्ये ऑथरनी प्रेमाकडे बघण्याचा एक खूपच इंटरेस्टिंग आणि वेगळा दृष्टिकोन दिला आहे. की जसं त्या टायटलमध्ये येतं की द आर्ट ऑफ लव्हिंग, की प्रेम करणं ही कला कशी आहे आणि ती कला म्हणून कशी समजून घेऊ शकतो. तर एक उदाहरण घेऊ की समजा म्युझिक ही आर्ट आहे, तर त्याची आधी मला थिअरी समजून घ्यावी लागेल की सूर, ताल, स्वर हे काय असतं हे समजून घ्यावं लागेल. त्याच्यानंतर मग मी ते प्रॅक्टिस करू शकेल, त्याच्यामध्ये डे बाय डे बेटर होऊ शकेल. तर याच पद्धतीने प्रेमाकडे बघितलं आहे की आधी त्याची थिअरी समजून घेणं आणि त्यानंतर ते आपण ॲक्च्युअल लाईफमध्ये कसं इम्प्लिमेंट करू शकतो, कसं आत्मसात करू शकतो हे समजून घेणं. अशा दोन मुख्य भागांमध्ये हे पुस्तक दिलेलं आहे. तर ऑथरनी प्रेमाच्या मागची खूपच इंटरेस्टिंग फिलॉसॉफी या बुकमध्ये दिली आहे की माणूस जन्माला येतो आणि तो मरण पावतो. या दोन गोष्टी आहेत की ज्या फिक्स असतात, ठरलेल्या असतात. या दोन गोष्टींमधला जो काळ असतो तो पूर्णपणे अनसर्टन्टीजनी भरलेला असतो. आणि यामध्ये आपण इतरांपासून वेगळं असल्यामुळे आपण एकटे तर नाही पडणार. या गोष्टीची जी अँझायटी आहे ती सतत सबकॉन्शियसली ह्युमन बीइंग्समध्ये असते. आणि ही अँझायटी ओव्हरकम करण्यासाठी तो सतत कुठल्या ना कुठल्या कनेक्शनच्या शोधात असतो. तर ह्या कनेक्शनचे कित्येक फॉर्म्स आपल्याला बघायला मिळतात की कोणी कामामध्ये पूर्ण झोपून देतं, कोणी कुठला तरी स्पोर्ट खेळतं ज्याच्यामध्ये तो फुल डेडिकेशननी काम करतो. पण काही असे घातक फॉर्म्स ऑफ कनेक्शन पण दिसतात की पीपल रिसॉर्ट टू ॲडिक्शन्स लाईक अल्कोहोल, स्मोकिंग. त्यानंतर आजकाल आपण डिव्हायसेसला खूप कनेक्ट झालो आहे. तर हे सगळं दाखवतं की माणूस हा कनेक्शनसाठी किती क्रेव करत असतो. हा जो ह्युमन एक्झिस्टन्स किंवा त्याचा अँझायटी ओव्हरकम करण्याचा जो प्रॉब्लेम आहे त्याचं सोल्युशन म्हणजे माणसाचं माणसाशी कनेक्शन, असं ऑथरनी दिलं आहे. आणि हे माणसाचं माणसाशी कनेक्शनचं मोड हे प्रेम कसं असू शकतं हे त्यांनी एक्सप्लेन केलं आहे. तर आता हा मोड, हे प्रेम हे कसं करायचं, हे जर मी शिकू शकली, हे जर मी डेव्हलप करू शकली तर त्याहून भारी अजून काय असू शकतं. एक अजून खूप भारी गोष्ट ऑथरनी सांगितली आहे की प्रेम हे फक्त एका स्पेसिफिक व्यक्तीवर किंवा पार्टनरवर डिपेंडंट नाही आहे, तर ते इतर अनेक व्यक्तींशी निगडीत असू शकतं. जसं की फ्रेंड, आई, बाबा, बहीण, मेंटॉर, रूममेट, अशा इतर सगळ्याच व्यक्तींशी ते संबंधित आहे. सो इट इज नॉट लिमिटेड टू अ स्पेसिफिक पर्सन. प्रेम ही जनरल एंटिटी आहे, तो एक वर्ब आहे, ती एक शिकण्याची गोष्ट आहे की वी कॅन प्रॅक्टिस इट विथ व्हरायटी ऑफ ह्युमन्स आणि नॉट जस्ट सम स्पेसिफिक पर्सन. या पुस्तकामध्ये एक अजून इंटरेस्टिंग प्रश्न मांडला आहे की मला हा प्रश्न नेहमी पडतो की मला प्रेम करण्यासारखं कोणी मिळेल का, कोणी माझ्यावर प्रेम करेल का, किंवा मी माझ्यात असे काय बदल करू की जेणेकरून कोणीतरी माझ्यावर प्रेम करेल. पण मी हा प्रश्न स्वतःला विचारते का की मी किती चांगल्याने प्रेम करते किंवा मी ते बेटर करू शकते का. तर हे फार इंटरेस्टिंग होतं. आता मी इतरांवर प्रेम करते हे मी खऱ्या अर्थाने कधी म्हणेन, याचे तीन एलिमेंट्स दिले आहेत, केअर, रिस्पॉन्सिबिलिटी, रिस्पेक्ट. तर मला त्या व्यक्तीविषयी खरंच मनापासून काळजी वाटते का. जसं एखाद्याच्या अचीवमेंट्सबद्दल, त्याच्या चांगल्या गुणांबद्दल मला कौतुक वाटतं, ते आपलंसं वाटतं, तसंच समजा त्याने कधी माती खाल्ली तर त्याची रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायला मी तयार असते का. एखाद्या व्यक्तीकडे बघायचे दोन दृष्टिकोन असू शकतात, की माझ्या अपेक्षांच्या फ्रेममध्ये त्याला बसवणं की ती व्यक्ती अशी वागली पाहिजे, तशी असली पाहिजे, आणि दुसरं म्हणजे ती व्यक्ती जशी आहे तशी बघणं फॅक्ट म्हणून. तर जेव्हा मी त्या व्यक्तीला दुसऱ्या पद्धतीने बघू शकते तेव्हा मी खऱ्या अर्थाने तिचा रिस्पेक्ट करते. तर आता प्रेम या कलेची थिअरी समजून घेतली, आता ती इम्प्लिमेंट कशी करणार. तर आता इथे परत आपण उदाहरण घेऊ की गायन ही माझी आवडती कला आहे, तर त्यामध्ये बेटर होण्यासाठी मला काही गोष्टी कराव्या लागतील, जसं की रियाज हा रोज करावा लागेल. ठीक आहे, तर मी जेव्हा रियाजाला बसेल तेव्हा मी पूर्ण त्या मोमेंटमध्ये असेल, मी पूर्ण कॉन्सन्ट्रेशननी ते करत असेल, तेव्हा मल्टीटास्किंग करून चालणार नाही. नंतर ती जी कला आहे ती मला तितकी महत्त्वाची वाटली पाहिजे,
त्याबद्दल मला सुप्रीम कन्सर्न असला पाहिजे. त्यानंतर एक डिसिप्लिन असलं पाहिजे, पण ते इन्स्ट्रक्ट केल्यासारखं किंवा रूल असल्यासारखं नाही, तर त्यात तसं सहजता असली पाहिजे की जसं मी रियाजासाठी रोज उठते आहे तर ते मला कंपल्शन नाही वाटत, ते माझ्याकडून सहजतेने होतं. तर डिसिप्लिन असलं पाहिजे आणि पेशन्स असलं पाहिजे की मी हळूहळू रियाज करते आहे तर आज मला थोडंसं जमेल, उद्या ते बेटर होईल आणि ते हळूहळू करत इम्प्रूव्ह होत जाणार आहे. तर जसं हे मी गायनाबद्दल बोलते तसंच हे प्रेमाचं आहे की प्रेम हे जर मला शिकायचं आहे, ती कला जर मला शिकायची आहे, तर त्यासाठी कॉन्सन्ट्रेशन, कन्सर्न अबाउट लर्निंग दॅट आर्ट, डिसिप्लिन आणि पेशन्स या गोष्टी असणं महत्त्वाचं आहे. काही गोष्टीच्या रोज ते छोट्या छोट्या इन्सिडन्सेसमधून आपण टेस्ट केल्या पाहिजे अशा दिल्या आहेत, ऑब्जेक्टिव्हिटी, ह्युमिलिटी, फेस आणि करेज. तर हे मी माझ्या बाबतीत कसं अप्लाय करायचा प्रयत्न केला ते सांगते. एक्झाम्पल अगदी सिम्पल आहेत पण मजा येईल. माझी रूममेट आहे जिला सकाळी अलार्म लावायची आणि न उठायची खूप घाणसं आहे आणि मला त्याचा खूप राग येतो, पण ती एक गोष्ट धरून ठेवून ती मला आवडतच नाही असं मी नाही म्हणत. बाकी इतर अनेक गोष्टी आहेत की जी त्या खूप ती खूप मनापासून माझ्यासाठी करते. तर हे जेव्हा मी बघते की काही वाईट गुण आहेत पण अनेक चांगले गुण पण आहेत, हे मी म्हणते की मी ऑब्जेक्टिव्हली तिच्याकडे बघते, पण ॲट द सेम टाईम मला माझ्या एक्सपेक्टेड जी इमेज आहे की तिने अलार्म नाही लावला पाहिजे, ती मी कुठेतरी बाजूला ठेवते. सो ती माझ्यातली ह्युमिलिटी असेल, तर मला तिच्याकडे ऑब्जेक्टिव्हली बघायचं आहे तर मला ह्युमिलिटी आणायला पाहिजे, ती नम्रता आणली पाहिजे. सो ऑब्जेक्टिव्हिटी आणि ह्युमिलिटी आणि पुढच्या दोन गोष्टी दिल्या आहेत, फेथ आणि करेज. तर परत रूममेटचंच एक्झाम्पल घेते की मी तिच्यावर ही जबाबदारी देऊन टाकली आहे की तू मला रोज सकाळी उठवायचं, तर हे मी तिच्यावर दाखवलेलं फेथ आहे. पण ह्याच्यामध्ये एक रिस्क आहे, समजा समाव तिने मला एखाद्या दिवशी नाही उठवलं तर देअर इज अ रिस्क की मला लेट होईल आणि मी ऑफिसला लेट पोहोचेल आणि लेट मार्क लागेल. सो मी जेव्हा तिच्यावर तो विश्वास टाकते आहे की ही मला सकाळी उठवेल, सोबत मी ती रिस्क पण एक्सेप्ट करते आहे. सो जेव्हा मी कुणावरती फेथ दाखवते आहे, आय हॅव टू हॅव दॅट करेज अलॉंग विथ इट. तर ऑब्जेक्टिव्हिटी, ह्युमिलिटी, फेथ आणि करेज ह्या गोष्टी आपण रोजच्या रुटीनमध्ये छोट्या छोट्या इन्सिडन्सेसमधून टेस्ट केल्या पाहिजे, हे एक फार इंटरेस्टिंग अजून ऑथरनी सांगितलं. तर ह्या सेकंड पार्टबद्दल मला एक गोष्ट खूप एम्पावरिंग वाटली की प्रेम हे शिकू शकतो, ते प्रॅक्टिस करू शकतो, हा दृष्टिकोन मिळाल्यामुळे आता मी प्रेम या एंटिटीचा कंट्रोल कोणा दुसऱ्याच्या हातात देत नाही, माझ्या बाहेर कोणा दुसऱ्या एका व्यक्तीच्या हातात देत नाही, तर तो चार्ज माझ्याकडे आहे आणि तो मी इम्प्रूव्ह करू शकते, ते मी बेटर करू शकते, बेटर देऊ शकते. ही फीलिंग मला खूप एम्पावरिंग वाटते. आणि दुसरं की प्रेम हे कला या फॉर्ममध्ये बघितल्यामुळे त्याच्यामध्ये ती ब्युटी आणि ती सहजता, ती स्पॉन्टॅनिटी येऊ शकते, हे पण मला फार सुंदर वाटतं.